नमस्कार, मी नागेश गिरे, आपलं स्वागत करतो स्टारबेट न्यूजमध्ये. पहिल्याच दिवशी ज्यांनी विधानसभा गाजवली आपल्या एक म्हणजे भिडेंचे भिडे गुरुजींचे आंबे घ्या म्हणून असे प्रकाश गजबीये आपल्यासोबत आहे. साहेब, आपण जे आता सध्या संत तुकाराम महाराजांच्या ह्याच्यामध्ये आले, नक्कीच काल विधानभवनामध्ये जे अपक्ष अजितदादांनी जे प्रश्न मांडले होते त्याच्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया तुमची काय आहे? निश्चितच मी पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी संभाजी भिडेंना अटक करण्याकरता मागणी केली. भीमा कोरेगाव प्रकरण असो की तेव्हा मग ते आंबे असो किंवा आणखी भारतीय संविधान एक श्रेष्ठ संविधान आहे, त्याच्यापेक्षा जर कोणी दुसरं संविधान असेल तर ते संविधान मोठं असं म्हणणार आहे, त्यांना अटक करावी. आणि त्याच्यानंतर काल वारीमध्ये त्यांनी बघितलं की वारीमध्ये त्यांनी या संतांना, ज्या संतांनी आम्हाला हे दिले, एक शिस्त दिली, परंपरा दिले, संस्कार दिले, त्यागाची वृत्ती दिली, असे धर्मनिरपेक्ष विचार दिले, त्या साधू संतांचा अपमान त्या वारीमध्ये होते ते हे आम्हाला पटलं नाही, आणि म्हणून त्याचा निषेध करत आम्ही आज हे आंदोलन त्या ठिकाणी करतो आहे. आणि या संत ज्यांनी खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान दिला, पुरुषांना सन्मान दिला आणि गावाचे गावं स्वच्छ केले, या महाराष्ट्राला स्वच्छ करण्याचं काम फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णा बोसाटे यांच्या विचाराला त्या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम ज्या साधू संतांनी केलं त्यांचा अपमान व्हायला नको, याच्यासाठी हे अनोखं आंदोलन आहे. आमच्या हातात काही शस्त्र नाही, आमच्या हातात काही तलवार नाही, आमच्या हातात काही चाकू नाही, आमच्या हातात दगड धोंडे नाही, आणि म्हणून या संतांची जे देणं आहे आम्हाला हे बघितलं तुमचे, तर हे विना चिपळ्या याच्यानुसार हे आंदोलन त्यांच्या रूपामध्ये आम्हाला की निदान हे सरकार आता तरी न्याय देईल आम्हाला आणि हे विधानसभा सत्र समाप्त व्हायच्या अगोदर आम्हाला न्याय मिळेल याच्याकरता आम्ही या ठिकाणी. मुख्यमंत्री काल बोलले होते की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नव्हती आणि आम्ही शस्त्रासाठी त्यांना एक डमी शस्त्र वापरा म्हणून हे असं मुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कुठतरी गुरुजीचे पाठराखण करत आहे का सरकार त्यांना पाठीमागे लपवत आहे? सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, सरकार लवकर कारवाई करत नाही, हे तर त्यावेळेस भीमा कोरेगावच्याच वेळेस अटक व्हायला पाहिजे होतं, ते अजूनही काही त्यांचा अभ्यास अजूनही झालेला नाही, त्याचा अभ्यास केव्हापर्यंत माहिती.